रुई येथे सुरू असलेल्या 125व्या रौप्य महोत्सवाची आज मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली आहे. यावेळी दहीहंडी फोडण्यात आली असून काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करण्यात आली आहे. तर त्याचबरोबर घुले महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनासाठी अनेक ग्रामस्थांनी हजेरी लावत या काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतलाय. टाळमृदुंगाच्या गजरात आणि भक्तांच्या लयबद्ध टाळीच्या स्वरात कीर्तनाला एक आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या भक्तिमय वातावरणात घुले महाराज यांनी आपल्या सुमधुर वाणीतून सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. मोठे नदीचे पाहता उडी घाली अवचिता, मोहे धावे घाली पाना, नाव घेता पंढरीला, नाव घेता असतो तिथे उडी घालतो आणि त्या भक्ताचं सर्व प्रकारे रक्षण करतो. प्रल्हादाचं किती प्रकारे भगवंताने रक्षण केलं, प्रल्हादाला हिरण्यकश्यपने किती मारण्याचा प्रयत्न केला, जवळजवळ 13-14 प्रयोग केलेत मारण्याचे आणि ते जहान प्रयोग केले, उंच कड्यावरून ढकलून दिलं, मदोन्मत्त हत्तीच्या पायाखाली तुडवलं, नागपाशाने बद्ध केलं, हलाहल विष त्याला दिलं, त्याच्या अंगावर कुट्या सोडली, उकळत्या तापलेल्या तेलाच्या कढईत टाकलं, अनेक प्रकारे त्याला मारण्याचा प्रयत्न केला हिरण्यकश्यपने, पण प्रल्हाद मरू शकला नाही. काही का भगवान रक्षण करणारा होता. यावेळी अनेक भक्तांनी काल्याच्या कीर्तनाला हजेरी लावत एक आनंदोत्सव साजरा केलाय. तर त्याचबरोबर पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केलाय. गावामध्ये 1 ते 25 सप्ताहाची सांगता घुले महाराजा काल्याच्या कीर्तनाने झाली. लाखोच्या संख्येने लोकांनी प्रसादाचा स्वाद घेतला. प्रसादाचा इंदोरचे खुटाळ साहेब यांनी कोणाची महापंगत दिलेली आहे, त्याचा आम्ही आभार मानतो. यावेळी भाविक भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. इंदोर येथील उदय खुटाळ व परिवाराने 5 पक्वानांची पंगत देत अन्नदान केलंय. भोजनासाठी बुंदी देखील तयार करण्यात आली असून लाखो भाविकांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या 5 पक्वानाचा आस्वाद घेतलाय. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास रुई.